जगामध्ये निर्माण झालेली कोरोनाची परिस्थिती, त्यामध्ये आपला देश, आपलं राज्य आणि आपलं शहर आणि या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या भारताची परिस्थिती, भारताची लोकसंख्या दाटी वाटीनं असणारी शहर, ग्रामीण भाग, दुर्गम भाग, अशा परिस्थितीमध्ये हा कोरोना कसा कंट्रोल केला जाईल हा प्रश्न संपूर्ण जगाला पडलेला आहे. पहिली वेव, दुसरी वेव आणि तिसरी वेव याचा विचार करताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होईल, हा कोरोना आपल्याला आटोक्यात आणता येणार नाही अशी परिस्थिती असताना संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त व्हॅक्सिनेशन करणारा देश कुठला असेल तर तो भारत देश आहे. त्यामध्ये आपण सर्वांनीच आपल्या देशाचं नेतृत्व आपल्या राज्यामधील प्रमुख अनुभवी लोकप्रतिनिधी, आपल्या शहराचे लोकप्रतिनिधी यांनी प्रत्येक गोष्टीकरता प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि प्रामुख्यानं आम्ही सर्वजण नवी मुंबई शहरामध्ये काम करत असताना आदरणीय गणेश नाईक साहेबांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं की आता राजकारण बंद, कोणताही काम तुम्ही वैयक्तिक करत असाल ते बंद, या परिस्थितीमध्ये आपल्या शहराला सुरक्षित ठेवणं, आपला परिवार, आपले शेजारी, आपली सोसायटी, आपला प्रभाग आणि आपलं शहर आणि शक्य त्या परिस्थितीमध्ये आपला तालुका, जिल्हा आणि या आपल्या शहरामध्ये असलेले भारतातील विविध प्रांतातील लोक या सर्वांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही आपली आहे आणि अशा वेळेस आपण सर्वांनी या कठीण परिस्थितीमध्ये या कामाला सुरुवात केली. सर्वच आदरणीय नाईक साहेबांच्या सोबत काम करणारे सर्वच कार्यकर्ते त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या कोविड काळामध्ये आपल्या आजूबाजू असलेले पेशंट त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणं, क्वारंटाईन सेंटरमध्ये त्यांना नेणं, त्यांना आयसीयू बेड मिळून देणं, त्यांचं त्या ठिकाणी आजार बरा झाल्यानंतर त्यांची विचारपूस करणं, या सर्व बाबी करता आपल्या जीवाची पर्वा न करता काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलं आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या वाढची परिस्थिती काय वेगळी नव्हती, अनेक संकट होती, परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील आपल्या शहराची गरज, आपल्या नेतृत्वानं आपल्यावर दिलेली जबाबदारी, अशा अडचणी होत्या, तुम्हाला स्वतःला त्रास होता हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील कार्यकर्त्यांनी कोणतीही कमी ठेवली नाही, सर्वांनी आपापल्या परीनं काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस कोरोना म्हणजे राजकारण नाही अशा पद्धतीनं आपण सर्वजण काम करत होतो. नरेंद्र पाटील साहेब आज आल्यानंतर मला खूप आनंद झाला कारण ह्या परिसरामध्ये आल्यानंतर नेहमी आम्ही कैलासवासी अण्णासाहेब पाटील साहेबांच्या पुतळ्याचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या माथाडी कामगारांना भेटायचो आणि अनेक कार्यक्रमांना आलो, परंतु आज मी आल्यानंतर जेव्हा एका गाडीतून नरेंद्र पाटील साहेबांनी उतरलो आणि या परिसरातील रहिवाशांनी जेव्हा नरेंद्र पाटील साहेबांना बघितलं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा टिकण्यासाठी, त्यामुळे आज पाटील साहेब आपण आले मी आवर्जून उल्लेख करतो की विधानसभेमध्ये मी आमदार म्हणून काम करत असताना विधान परिषदेमध्ये नरेंद्र पाटील साहेब आमदार म्हणून काम करतो. काम करताना आम्ही कधी कधी मुंबईला जात असताना आम्ही एकत्र गाडीमध्ये प्रवास करतो आणि नेहमी एकच की आपल्या नवी मुंबईचे प्रश्न, एखादा प्रश्न जर विधानसभेमध्ये आला तर तो विधान परिषदेमध्ये कसा घेता येईल याबद्दल नेहमीच नरेंद्र पाटील साहेबांच्या सोबत चर्चा झालेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातले विविध प्रश्न असताना नव्या मुंबई शहरातील विविध प्रश्न, माथाडी कामगारांचे प्रश्न, असे एक चांगलं समन्वय आणि चांगलं कॉर्डिनेशन हे नरेंद्र पाटील साहेबांच्या नेतृत्वात आपण बघितले. एखादा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे, त्या प्रश्नामधून आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळणार आहे, मग ती लढाई आपल्या पक्षाच्या धोरणाविषयी पण असू दे, परंतु त्याबद्दल एकदम प्रगाढ भूमिका मांडणार नेतृत्व कोण असेल तर नरेंद्र पाटील साहेबांचं मी नाव बोलतो. कारण शक्यतो आपण ज्या पक्षामध्ये आहोत त्यामध्ये आपली भावना ही पक्षापर्यंत पोहोचवली पाहिजे, आपल्या कार्यकर्त्याची भावना पोहोचवली पाहिजे, एखाद्या कामगाराची, एखाद्या घटकाची अडचण पोहोचवली पाहिजे, परंतु ते मत समजणं आपला कार्यकर्ता, आपला कामगार, आपला घटक हे नेतृत्वामधील गुण आहे. म्हणजे आपल्याकरता बोलणारे आणि भांडणारे अनेक लोक असतात, परंतु सर्वसामान्यांकरता, कामगारांकरता खिडकीनं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला काम करणारं नेतृत्व म्हणजे नरेंद्र पाटील साहेबांना आम्ही नेहमी बघितलेलं आहे आणि आज माझ्यासोबत ते आज या कार्यक्रमाला आले त्याचा आनंद मला खूप आहे. या परिसरामध्ये काम करत असताना
आमदार म्हणून दोनदा आपण मला निवडून दिलं, मला संधी दिली या परिसरामध्ये काम करण्याची, आणि ते करताना ऐरोली परिसरामध्ये म्हणजे आपण सेक्टर 14, 15, 16 मला वाटतं संपूर्ण माझ्या ऐरोली मतदारसंघात त्यावेळेस सगळ्यात जास्त माझा आमदार जी कोणी मागितला आणि सर्वात उत्कृष्ट काम कुठल्या वॉर्डमध्ये झालं तर अशोक पाटील साहेबांचं वॉर्डचं नाव मला घ्यावं लागेल. आणि काम करत असताना आपल्या वॉर्डमधील तरुण वर्ग असतील, महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्व कार्यकर्ते असतील, सर्व धर्माचे लोक असतील, या सर्वांना एकत्र करून एक चांगल्या गोष्टी करण्याचं काम हे अशोक पाटील साहेबांच्या माध्यमातून सातत्यानं झालेलं आहे. आणि करताना उगाच ओढून ताणून एखादी गोष्ट करणं आता म्हणजे आता माहिती आपलं तेव्हा सुटलं नाही. साहेबांनी आम्हाला सांगितलं पाटील साहेब की कोणत्या प्रकारचं राजकारण नको, आपल्या शहराची घडी म्हणजे आज मी ठामपणे सांगतो की मुंबई शहर, ठाणे शहर, कल्याण डोंबिवली शहर एका जरी क्षेत्रामध्ये जर तुमचं काम आमच्यापेक्षा जास्त असेल ना तरच तुमच्या आमच्या शहरामध्ये येऊन उद्घाटन करण्याचा अधिकार तुमचा. हे तर शक्यच नाही. तर आपल्या शहराची जर त्यांनी कॉपी जरी करायची झाली ना तरी कॉपी त्याला 25 वर्ष जमणार नाही हे ठामपणे अधिकार तुम्हाला. आणि या ठिकाणी सांगतात की आम्हाला राजकारण नको. नाईक साहेबांनी स्पष्टपणे महानगरपालिकेमध्ये सांगितलं की आता महानगरपालिकेमध्ये कोणत्याही समित्या नाहीये, जनरल बॉडी नाहीये, स्टँडिंग कमिटी नाहीये, उपमहापौर नाहीये, महापौर नाहीये, अशा परिस्थितीमध्ये फक्त गरजेची कामं हीच आपल्या शहरामध्ये झाली पाहिजे. आणि आता आपण प्राधान्य हे आरोग्याला दिलं पाहिजे, शिक्षणाला दिलं पाहिजे, स्वच्छतेला दिलं पाहिजे. परंतु अशा परिस्थितीमध्ये या संधीचा फायदा घेणारे ढोंगी लोक यांची कमी आपल्या शहरामध्ये नाही आहे का कमी. आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आपण बघितलं की ज्याचं उद्घाटन आदरणीय शरदचंद्रजी पवार सरकारचा वाढदिवस आहे त्यांच्या शुभ हस्ते झालं. आठवले साहेब त्या कार्यक्रमाला होते, अनेक त्या ठिकाणी मान्यवर त्या ठिकाणी होते आणि आपण ते लोकार्पण केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर कोणीही सर्वसामान्य शिकलेला असेल, शिकलेला नसेल, त्याने रस्त्यावरून जाताना बघितलं तर ते काम कोण आहे का त्याच्यावर अजून त्या परांदा लागल्यात ना. मग उद्घाटन कशाला म्हणजे आम्हाला राजकारण नाही करायचं. अरे राजकारण नाही करायचं मग पूर्ण न झालेलं आहे कामाचं तुम्ही उद्घाटन केलं का? हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि आपल्या शहरामध्ये सवय एक काय काय की आपण क्रेडिट कधी घेत नाही. आपण जे काम केलं ना ते आपण सांगत नाही, आपण क्रेडिट घेत नाही. एखाद्या बोलत बसा ठीक आहे, आपली लोक बघतील, आपली लोक सुटणे आहेत. ह्या लोकांच्या चुकीच्या गोष्टी असतील तर आपण या गोष्टीचा ओहो करायची गरज नाही. कारण आपण या शहरात नाही बघितलं. आज नरेंद्र पाटील साहेब माझ्या सोबत आहे, त्यांना विचारा की नाईक साहेबांनी जो जो विषय पाटील साहेब आपल्या आपल्या कामगारांचा असेल, शहराचा असेल, तो मांडल्यानंतर त्यांच्या मंत्री काळामध्ये त्यांनी मिटिंगला त्याच्या त्या गोष्टीच्या लावल्या. आणि अभिमानानं मी सांगतो की ज्या घटकांनी काम केलं ते बोलण्याची दानत की केलं हे सांगण्याची सांगत लोक फार कमी असतात. परंतु जेव्हा जेव्हा आम्ही माताडी कामगारांचे कार्यक्रम झाले तेव्हा नाईक साहेब त्या कार्यक्रमाला असतील नसतील परंतु आवर्जून नरेंद्र पाटील साहेबांनी उल्लेख केला की माताडी कामगारांकरता या नवी मुंबई शहरामध्ये आदरणीय नाईक साहेबांचं आम्हाला नेहमीच सहकार्य झालं. हे बोलण्याचं पण त्या ठिकाणी त्या ठिकाणी माणसाचं मोठे पण लागतो. ज्या माणसांनी काम केलं त्याबद्दल बोललं पाहिजे. तर आता ह्या परिस्थितीमध्ये जे आपल्या शहरामध्ये काहीच करू शकले नाही त्यांना आता क्रेडिट घ्यायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या आमदारकीच्या कालावधीमध्ये अत्यंत उत्कृष्ट अत्यंत नियोजनबद्ध रित्या आवश्यक असलेलं काम हे अशोक पाटील साहेबांच्या वॉर्डमध्ये झालं. मला वाटतं सगळ्यात जास्त शुभारंभ जर माझ्या कालावधीमध्ये झालेले ते देखील अशोक पाटील साहेबांच्याच वॉर्डमध्ये झाले. आणि हे तुमच्या तोंडावर सांगण्यासारखं नाही. आता तिकडे बन हॉस्पिटल आहे, मोठ्या मोठ्या शाळा आहेत, मुलुंड, वाशी, ठाण्यामधून काही लोक येतात. त्यांचं देखील म्हटलं जाईल हा पैसा फार आवडतो आम्हाला. तिकडे नक्षत्र गार्डन केलंय, ओपन जिम आहे आणि ते वर्षानुवर्ष तसंच आहे. म्हटलं की मला वाटतं की बोला बाबा 3 वर्ष झाली तर एखादं तिकडे काहीतरी तुटलं असेल, गंजलं असेल, परंतु त्यामध्ये सातत्यानं त्याचं मेंटेनन्स करणं याच्यावर देखील लक्ष अशोक पाटील साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलंय. त्याबद्दल मी अशोक पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आग्रह करतो. आता ज्याला आपली त्याची नोंद ही घेतली जात असते तो चांगलं काम करतो, किती चांगलं काम करतो त्याची देखील नोंद होते. त्यामुळे अशोक पाटील साहेब आपण जेवढं काम केलेलं आहे ते अत्यंत उत्तम आहे आणि चांगलं आहे आणि याची नोंद सर्व नागरिकांनी आपल्या मनामध्ये घेतलेली आहे. त्यामुळे कोणीही येईल
आणि तुमचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करेल तर ते त्यांच्या तोंडावर पडतील हा विश्वास आणि तुम्हाला वाटतो. आज अशोक पाटील साहेब ते आले, नरेंद्र पाटील साहेब आले आहेत आणि अत्यंत पवित्र अशा त्या परिसरामध्ये आपण आहोत आणि आपण विनंती केली की हा गार्डनला ग्रील लावायचा आहे. आज मी माझे आमदार आहे, आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून कामाचा पाठपुरावा करत असतो. मी आपल्याला विश्वास देतो की नाईक साहेबांचा 25 लाखाचा आमदार दिली आपण त्या ज्येष्ठ नागरिकांचा वेळोवेळा केला करता जावे करता आज मी त्यांच्या वतीने जाहीर करतो. आणि आज आवर्जून नरेंद्र पाटील साहेब आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपलं मी आभार व्यक्त करतो. आपली जबाबदारी फार मोठी आहे. आज नवी मुंबई असे एकमेव शहर आहे की ज्यामध्ये कष्टकरी श्रमकरी घटकांना त्यांची हक्काची घरं मिळाली आणि ती घरं मिळाली ती अशीच मिळाली नाही. हा कायदा पारित झाला, महाराष्ट्र स्तरावर झाला तर देश स्तरावर पण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ही घरं मग ती ऐरोली असेल, रणचोरी असेल, नगरकर्ण असेल, सांपाडा असेल, येऊळ असेल, या भागामध्ये जी मिळाली आणि ते फक्त आणि फक्त स्वर्गीय अण्णासाहेब पाटील साहेबांमुळेच मिळाली, त्यामुळे आपली जबाबदारी खूप मोठी आहे. हे शहर राहण्यायोग्य शहर ठरलं या परिस्थितीमध्ये नाईक साहेबांनी कधी मंत्री असताना महानगरपालिकेमध्ये व्हिजिट केल्या नाही, परंतु शहरातले विषय, गावातले विषय, झोपडपट्टीचे विषय आदरणीय नाईक साहेबांनी जवळपास 52 व्हिजिट्स या महानगरपालिकेमध्ये केल्या आणि आपल्या सर्वांच्या कामाचा पाठपुरावा त्यांच्या माध्यमातून केला गेला. आणि हे सर्व करत असताना पुन्हा 11 लाख ते 40 लाख या गटामध्ये सर्वात स्वच्छ शहर देशात कुठलं याचं जेव्हा नामांकन झालं तेव्हा देखील नंबर आपल्या नवी मुंबई शहरातच पहिला. आणि ही गोष्ट कोणी श्रेय उठायला गेलं त्याच्यानी होत नाही, उगा जर दुसऱ्यांनी केलेलं कामामध्ये जाऊन पत्र घेऊन होत नाही त्याला कष्ट करायला लागतं. कारण हे शहर एका दिवसात उभं राहिलेलं नाही, हे शहर टप्प्याटप्प्याने उभं राहिलेलं आहे. प्रत्येक क्षणाला घेतलेले निर्णय हे आपल्या शहराच्या हिताचे ठरले, त्यामुळे या शहराची अशी आपली ही निर्मिती झालेली आहे. त्यामुळे अशोक पाटील साहेब तुम्ही देखील या संपूर्ण प्रभागाला आपल्या कुटुंबाप्रमाणे जपलेले, त्यामुळे कितीही कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना ह्या नागरिक त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.